देशातनं फिरणारे मुंबईचे प्रथम नागरिक महापौर सुनील प्रभू आज रेल्वेच्या जनरल डब्यातनं प्रवास करतायत. नेमका हा प्रवास कशासाठी आपण त्यांच्याशीच बोलूयात. सर, आज आपण लाल दिवा बाजूला ठेवलाय, काय नेमकं तुम्ही मुंबईकरांना सांगताय? महागाई एवढी वाढलेली आहे आणि अशा वाढलेल्या महागाईमध्ये पुन्हा एकदा केंद्र सरकारने पेट्रोलचे भाव जे आहेत ते 7.5 रुपयाने वाढवलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य मुंबईकरांचं कंबरडं मोडलेलं आहे. या भाववाढीच्या विरोधात मुंबईकरांनी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. हा निषेध मुंबईचा महापौर म्हणून, सर्वसामान्य मुंबईकरांचा एक प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारपर्यंत या भावना पोचवाव्या म्हणून मी आज लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करणार आणि या मुंबईकरांच्या तीव्र भावना केंद्रापर्यंत पोचवाव्यात आणि तात्काळ जे वाढलेले भाव आहेत ते कमी करावेत अशा प्रकारचा या संपूर्ण प्रवासातला माझा उद्देश आहे. आपण सुद्धा 31 मेला शिवसेना NDA बंदत सामील होते आहे, तोपर्यंत आपण रेल्वेने प्रवास करणार आहात की आजचा दिवस प्रातिनिधिक उदाहरण? आज सामान्य मुंबईकरांचा जो उद्रेक आहे या भाववाढीच्या विरोधात तो मुंबई शहराचा महापौर म्हणून या सर्वसामान्यांच्या भावना प्रातिनिधिक स्वरूपात केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात म्हणून आज पूर्ण दिवस या रेल्वे आणि BST ट्रान्सपोर्टने प्रवास करून या भावना मी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुवर्णा दुसाने, जगदाळे, IBN लोकमत, मुंबई.